यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा पंतप्रधान मोदींना जाहीर झालेला आहे. पुण्यात हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. येत्या 1 ऑगस्टला पुण्यामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवारांना देखील या पुरस्कार सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. तेव्हा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकचपणे राज्यात बदललेल्या राजकीय घडामोडी, त्यानंतर होणारा हा मोठा पुरस्कार सोहळा याकडे आता कशा पद्धतीनं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असणार आहे. आता हा सोहळा नेमका कसा आयोजित केला जातोय, कशा पद्धतीनं पार पडतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. यंदाच्या वर्षी जेव्हा टिळक स्मारक संस्थेचे सगळे विश्वस्त एकत्र आले तेव्हा सगळ्यांच्या मनात एकच नाव आलं की आपले सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना 2023 आणि 41वा हा लोकमान्य टिळकांचा पुरस्कार हा देण्यात यावा. सांगायला आनंद वाटतो की त्यांनी ते निमंत्रण स्वीकारून ते पुरस्कार घ्यायला 1 तारखेला स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.